दलचिन इनके साथ है, ये नीलीशाल इनके साथ है, पूरे टीम हम इनके साथ है। कुछ लोग दिन धाड़े जेसीब लेकर वो असूर खाना का मस्जिद का मसूर खाना तोड़ डाले, वो पूरा टोटली निकल दिया उधर। ये वक्त ऑफिसर जो लेटर दिए पुलिस कमिश्नर, ये लेटर के हिसाब से इनको नहीं बोल रहा हूँ पुलिस कमिश्नर तुम मत करो उधर। पुलिस कमिश्नर जवाबदारी निर्तंत्र है, पुलिस बंदोबस्त नहीं नहीं तुम नहीं करना, वो लोग ज्यादा है, वो लोग उनका स्ट्रेंथ जाती है, वो श्रीमंत है, वो हिंदू है, वो लिंगत है, ये छोड़ दो। ಅಲ್ಲಿ ಊರೊಳಗಿದ್ದಂತ ಕಂಬಾರ್ಗಳು, ಕುಂಬಾರ್ಗಳು, ಹೂಗಾರ್ಗಳು, ಸಮಗಾರ್ಗಳು. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟೆಡ್ ಬೈ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಗ್ಲೋಬಲ್ ಗ್ರೂಪ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್. ಯು ಕ್ಯಾನ್ ಲರ್ನ್ ಟು ಸಕ್ಸೀಡ್ ಬೇಸಿಕ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಟೋಕ್ಯಾಡ್ ಎಂಎಸ್ ಆಫೀಸ್ ಅಂಡ್ ಅದರ್ ಕೋರ್ಸಸ್ ಬೈ ವೆಲ್ ಟ್ರೈನ್ಡ್ ಕ್ವಾಲಿಫೈಡ್ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಟ್ರೈನರ್ಸ್. ಅಡ್ರೆಸ್ ದರ್ಶನ್ ಟವರ್ ಅಪೋಸಿಟ್ ಖಾನ್ಗೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಸೇಡಂ ರೋಡ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ. ಸಬ್ಕೋ ಜೈ ಭೀಮ್ ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಮೈ ಹನುಮಂತ್ ಎಳಸಂಗಿ ಸ್ಟೇಟ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ದಲಿತ್ ಸೇನಾ ಹಮ್ ಪೂರ ಮೇರೆ ಸಾಥಿ ಅಶ್ರಫ್ ಯೂತ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ದಲಿತ್ ಸೇನಾ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಮಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಚಾಂದ್ ಹಮಾರಿ ಪೂರಿ ಟೀಮ್ ಸಮೀರ್ ಹಮ್ ಅಭಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾಕ್ಕೆ ಅವಾಮ್ಕ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಮೈ ಯಾರು ಅಭಿ ಗರೂರ್ ಅಫ್ಜಲ್ಪುರ್ ತಾಲೂಕ ಮೇ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಾ ಗಾಂವ್ ಹೈ ಗರೂರ್ ಭೀ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ತಾಲೂಕ ಮೇ ಅಫ್ಜಲ್ಪುರ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಮೇ ಆತಾ ಹೂ ಮಿಣಜ್ಗಿ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿ वहाँ दो तीन साल का एक मस्जिद कम असुर खाना एक प्लेस है, वहाँ बहुत सालों से वो लोग पूजा करते आ रहे हैं उधर। तो रिसेंटली जो हमारे इंडिया में जो भी एक्टिविटी हो रहा है, हिंदू के कुछ लोग आरएसएस माइंडेड मनुवादी के सोच के रखने वाले कुछ लोग कुछ गड़बड़ कुछ एक्टिविटी दलित हुए या मुसलमान उनके साथ छेड़छाड़ करना, उनका मस्जिद में घुसना, मस्जिद तोड़ना और समाज में अशांति फैलाने की जो कोशिश कर रहे हैं, वही काम अभी जो लास्ट मंथ 11/6/2023 को जो बिदनूर अपना बिदनूर के बगल में जो गांव आता गरूर भी, वहाँ एक भी घर मुसलमानों को नहीं होता, वहाँ है असुर खाना मस्जिद कम असुर खाना और चिल्ला मोलोली का एक मस्जिद भी उधर। उस जगह पर ये जो मैं बोल रहा हूँ ये असुर खाना मस्जिद कम असुर खाना ये टोटल गांव की सेंटर में है, गांव की बीचों बीच में है। वहाँ की जो असुर खाना की जो भी मुस्लिम धार्मिक विधि विधान होता है वहाँ की हिंदू के लोग करते होते, वहाँ की लिंगायत के बड़े का जो बोलते हैं वही लोग वहाँ की देखभाल करते हैं, पूजा पुनस्कार करना, वो मस्जिद को देखना और जो मोरम और रमजान जैसे भी मुस्लिम त्यौहार आते हैं उसमें वही लोग ये कर देते हैं, एक्टिव पार्टिसिपेट करते हैं। और उस गरुड़ भी में अगल बगल के जो लोग है बिदनूर के कुछ लोग वही लोग वहाँ जाना जो भी जो पद्धति है आचरण करने के लिए वो लोग जाकर ये कर देते उधर। वहाँ की जो असुर खाने की जो प्रेसिडेंट है सैयद साहब तंदे दक्षिण उनका फादर दस्किर साहब वो तो बिदनूर का है, वहाँ का मुतावली है उधर, वही देखभाल करता है। ये जो बिदनूर में जो 11/6/2023 को वहाँ की जो कुछ धर्म विरोधी लोग हैं हिंदू धर्म के नाम से हिंदू धर्म को बदनाम करने के लिए जो कोशिश किए उधर, वो लोग कुछ लोग दिन दहाड़े जेसीब लेकर वो असुर खाना का मस्जिद का मसूर खाना तोड़ डाले, वो लोग पूरा टोटली निकल दिया उधर, वहाँ से निकल के फेंक दिया उधर। वहाँ की जो पंजा होता है पंजा एंड असुर खाना के जितना भी डॉक्यूमेंट्स है जो उनका कागजात है सब जला कर फेंक दिए वो लोग। और दो तीन केजी चांदी का कुछ सामान पंजा गिंजा जो कल मोरम आता है आलम जो अलाम के लिए जो ये कर देता वो सब लेकर चोरी करके लेकर गया होगा। ये लोग ये प्रॉपर्टी वहाँ के जो सैयद साहब ने वक्त ऑफिसर को कंप्लेंट देता था कि यहाँ हमारे गांव में जो गरुर भी में कुछ लोग 4-5 लोग जो असुर खाना कम मस्जिद तोड़ डाले इनके ऊपर एक्शन लो बोल के ये कंप्लेंट
वक्फ ऑफिसर को लिखने के बाद वक्फ ऑफिसर प्रतापगढ़ इंस्पेक्टर को लेटर लिखता है कि कंप्लेंट, ये लोग वहाँ के जो मस्जिद तोड़े उनके ऊपर एक्शन लेवल। जो वक्फ ऑफिसर के हिसाब से जो वहाँ के मुतवले सैयद साहब, वो सैयद साहब बुलाकर वहाँ कंप्लेंट लार्ज होता चार पाँच गाँव के कुछ चार पाँच लोगों के ऊपर। फिर वही लोग वहाँ की जो लोकल लीडर को लेकर, लोकल लीडर के ऊपर प्रेशर डाल के पुलिस कमिश्नर, डीसीपी एंड वहाँ के इंस्पेक्टर, इंस्पेक्टर के ऊपर दबाव डाल के इन लोगों के ऊपर जो लड़ रहे ये जगह इल्लीगली इनको कंस्ट्रक्ट तोड़ डाले उनके ऊपर एक्शन लोग बोल के लोग घूम रहे, डीसी ऑफिस जा रहे, कमिश्नर ऑफिस जा रहे लोग एंड तहसीलदार के पास गए, उधर इंस्पेक्टर प्रताबाद के पास गए लोग, हाँ और एसीपी रूरल के पास गए लोग। इन्हीं लोगों के ऊपर सेडेशन का केस डाल देते, देश दूर का आरोप केस डाल करके इनके ऊपर सीरियस केस कर देते हैं। वहीं क्राइम नंबर 82 इनके ऊपर केस हो जाता, क्राइम नंबर 81 में उन लोगों के ऊपर केस होता सिंपल केस। तो हमने पुलिस कमिश्नर और हमने डीसी पास इन लोग सब लोग सबको लेकर दलित सेना की पूरे टीम डीसी के पास गए थे। डीसी मैडम से हमने बताया, मैडम जी ये देखिए वर्क प्रॉपर्टी है अफजलपुर का, श्री लंब अफजलपुर वर्क ऑफिस में इनका जो डॉक्यूमेंट्स है वहाँ मस्जिद कम असुर खाना, वो तो सीरियल नंबर 403 में एंट्री है, वो थोड़ा देखिए। कुछ गद्दार लोग आके इनको डरा के ये तोड़ डाले, इनको ऊपर एक्शन लेना बोल के मैडम ने तहसीलदार से बात किया, तहसीलदार ने कमीशन अपना इंस्पेक्टर प्रताबाद से बात करके ये जो हमारा है जागा चिल्ला मौलाली एंड मस्जिद कम असुर खाना ये इसका प्रोटेक्शन होना चाहिए बोल के उसने फिर वो तहसीलदार इंस्पेक्टर से बात करवा के वहाँ इन लोगों को कुछ जो आज से शुरू होता मोहरम हाँ आज से मोहरम शुरू होता जो आज गुदली जानते ना गुदली बेड़ावंती हुई ये आज इनका धार्मिक प्रोग्राम शुरू करना है। वहाँ के लोग हिंदू धर्म को बदनाम करने वाले सोच के लोग इनको धमका रहे, तुम अगर हिम्मत है तो तुम आकर देखो बोल, वो भी पुलिस स्टेशन के अंदर। कल इंस्पेक्टर प्रताबाद इन लोगों साथ समझौते के लिए बुलाए थे तो उन लोगों बोलता कि तुम तलवार लेकर आते आज लेकर आओ, जो लकड़ी जो लाठी लेकर आते लेकर आओ, हम सब तुम लोगों को देखने के लिए तैयार है बोल के पुलिस स्टेशन जब इंस्पेक्टर इनको बुलाते हैं। हमने कंप्लेंट अपने मेमोरेंडम डीसी एंड एसीपी एंड पुलिस कमिश्नर गुलबर्गा एंड डीसीपी गुलबर्गा इन सबको कंप्लेंट देने के बाद मेमोरेंडम देने के बाद इंस्पेक्टर इन लोगों को बुलाते हैं कि आइए बात करेंगे बोल के। ये बात करने के जो वो लोग पुलिस स्टेशन में रहते हैं कुछ लोग वहाँ की जो गरुर भी के कुछ लोग इनको धमकी देता पुलिस स्टेशन में, वहाँ की सीसीटीवी फुटेज देख रहे हैं हम लोग पुलिस स्टेशन में। हम सब तरफ सब 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 के लिए तैयार है, लाठी लेकर लाठी से लेकर तलवार से लेकर हम रेडी है, हिम्मत है तो आओ बोल के धमकी दे रहे हैं। हमने डीसी मैडम से और सैयद साहब ये 13/6/2023 को वक्त ऑफिसर लेटर लिखता, प्रोसेस 1 मंथ से चल रहा है, अभी तक गुलबर्गा की एडमिनिस्ट्रेशन कुछ स्ट्रिंजेंट एक्शन नहीं लिया। इदाद नंतर नावेन हेळिदीवीग हमने डीसी से बात किया, पुलिस कमिश्नर से बात किए और एसीपी से बात हो गया, पुलिस अपना इंस्पेक्टर बर्ताबाद से बात हो गया। ये पुलिस कमिश्नर से सब लोग क्या बोले, हम जो हमारा जगह है वक्त प्रॉपर्टी है, किसी बाप का नहीं है, मुसलमान समाज के लोगों के लिए है, वहाँ सब हिंदू भी वहाँ वो अपना मोहरम ये धार्मिक प्रोग्राम में पार्टिसिपेट होता और मुसलमान सब लोग हो जाते हैं। गांव की प्रॉपर्टी हो, किसी एक का प्रॉपर्टी नहीं है, किसी एक का बाप का प्रॉपर्टी नहीं है। कुछ गद्दार लोग दिन दहाड़े गुंडागिरी से तोड़ डालता, जेसीपी सीज करना था, जो गद्दार लोग तोड़े उन लोगों उनको ऊपर एक्शन लेकर उनको अरेस्ट करके जेल भेज रहा था पुलिस डिपार्टमेंट, वो नहीं किए। हमने डीसी गुलबर्गा मैडम से बात करने के बाद उसने पुलिस कमिश्नर से और तहसीलदार से बात करी तो पुलिस डिपार्टमेंट हमें अश्योरेंस मिला, नहीं आप हमने पुलिस डिपार्टमेंट से अप्लीकेशन भी दी मेमोरेंडम दिए तो हमें बंदोबस्त करो, पुलिस बंदोबस्त करो, हम हमारे प्रोग्राम को कुछ तकलीफ नहीं होना चाहिए। पुलिस कल तक क्या बोले थे, हम बंदोबस्त करेंगे आप चिंता मत करिए बोल के, और हमारा पंजा लेकर गया, लेकर जाके किसी और के घर में रखे वो लोग, ये इलीगल टोटल इलीगल, किसी अन्य धर्म के ऊपर दबाव है, किसी अन्य धर्म के ऊपर गुंडागिरी है।
तो इक नावतमी वक्फ आफीसर को सैयद साहब ने कंप्लेंट लिखने के बाद इसने आज 19/7/2023 सैयद साहब को वक्फ आफीसर एक लेटर लिखा, आप तुरंत आप जाके पुलिस डिपार्टमेंट से जो बंदोबस्त के लिए एक परमिशन ले लीजिए बोल के। और वही वक्फ आफीसर आज ही जिला वक्फ आफीसर जिला पुलिस कमिश्नर लेटर लिखता, हम सालों से प्रोग्राम ये जो मुस्लिम धार्मिक विधि विधान मुहर्रम रमजान जैसे भी जो भी प्रोग्राम होता हम वहाँ गांव में आचरण माड़को बंदी सूक्त पुलिस बंदोबस्त नहीं माड़ी आप पुलिस बंदोबस्त माड़ो आप डायरेक्शन दो बोल के वक्फ आफीसर ये पुलिस कमिश्नर को आज लेटर लिखा है। और इंस्पेक्टर प्रताप बदनोरो नहीं हमें पुलिस कमिश्नर 144 लागू करने के लिए आर्डर दिया साहब, हम वहाँ कर्फ्यू लगा रहे बोल के। नाव कहते कर्फ्यू यारी मारते थे अंत के, नहीं नहीं वो सब गांव में कोई मुसलमान नहीं है, ये मुसलमान की ये दो गांव के बीच में है इसलिए उसको तकलीफ हो रहा है, वो असुर खाने के बगल में वीरभद्र सर टेम्पल है, वो टेम्पल के लिए जो टेम्पल के सामने ये असुर खाना कम मस्जिद है, ये लोग आके बकरी काटते हैं, वो लोग कुड़ी कड़ी तरह कोड़ी कड़ी तरह हमें अच्छा नहीं लग रहे। दो साल से दो सौ साल से 200 वर्ष आचरण माड़को बंद हब्ब अब तुमको तकलीफ हो रहा है, यार में एक्शन तुम डिपार्टमेंट करो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन उन लोगों ऊपर एक्शन लेना, जो गद्दार करे जो गुंडागर्दी करे उनको उनके ऊपर एक्शन लेना, अदू बिटी तुम भी नहीं करना तुम भी नहीं करना उनको क्या जरूरत है। वो लोग ये जो आरएसएस में संघ परिवार की सोच के लोग ई ऊरग मुसलम हब्ब आचरण आगबार्द, ई ऊरग मुसलमान मस्जिद इबार्द, ई गरूर बीदग मुसलमान मोहरम हब्ब आचरण माबार्दों अदकना वड़ती अंत और प्लान पूरा प्लान करके लोग तोड़े वो लोग ये पोलिस डिपार्टमेंट उनकी तो उनकी भाषा में बात करें तो अगर वंद वे वक्त प्रॉपर्टी उनके पास कुछ भी डॉक्यूमेंट्स नहीं है जो गुंडागिरी करती तोड़ डाले उनके ऊपर उनका वंदनू डॉक्यूमेंट्स इला पोलिस क्या बोल रहे अभी ACP से लेकर पोलिस कमीशन से इंस्पेक्टर लेकर सब नहीं नहीं अल झगड़ा आगद ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹಬ್ಬ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನದ್ರಾಗ ಪೊಲೀಸ್ ಇರೋದು ಅದಕ್ಕಲ್ಲಿ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡೋ ಸರ್ ಪೊಲೀಸ್ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ ಒಂದಿನಲ್ಲ ಎರಡಿಲ್ಲ ಸುಮಾರು 200 ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನಪ್ಪ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೋತ ಬಂದಂಥ ಹಬ್ಬಗಳು ಮುಸಲ್ಮಾನರ ಹಬ್ಬಗಳು ಕೊಯ್ಯ ಗುಂಡ ಹಾಕಿ ತೋಡ್ದಾಲ್ತ ಕುಚ್ರು ಹಾಕಿ ಕರೆದಿತ್ತ ತೊ ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳ್ಕೊಂಬಿಟ್ಟು ನೀವು ದೋನು ಏ ಕರೆದತ್ತ ತುಮಕು ದಂಗ ಹೋತೋದ ಈ ದೋನು ಭೀ ನಹೀ ಕರ್ನಾ ಹಮ್ 144 ಸೆಕ್ಷನ್ ಲಾಗು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ದಬಾಸ್ಬೇಕಂತಿದ್ರು ಇವರಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಊರೊಳಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಇದ್ದಿರ್ತಾರೆ ದಲಿತ ಇದ್ದಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಇವರು ಜಾಗ ಖಾಲಿ ಕರೋ ಅಂದ್ರೆ ಖಾಲಿ ಕಾರಣ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಆಜ್ ಬೋಲ್ದತೆಗೆ ಹಸುರ್ ಖಾನ ಗಾಂವ್ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ತುಮ್ ನಿಕಲ್ದು ತೊ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಯಾವುದೋ ಮುಸ್ಲಿಮ್ ಯಾವುದೋ ಹಳ್ಳಿಗಳು ಮುಸ್ಲಿಮ್ ಇದ್ದಿರ್ತಾರೆ ನೈ ನೈ ತುಮ್ ಮುಸಲ್ಮಾನ ಯಾರು ಇರೋಣ ಘರ್ ಖಾಲಿ ಕಡೆ ತೋಡ್ದು ಹೋಗ್ತೈತೆ ಸಾ ಇದು ಓಪನ್ ಗುಂಡಾಗಿರಿ ಯಾ ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಮೇ ಹೋಗಯ ಅಭಿ ತೋಡ್ದಾಲೆ ಓಲೋ ಇದು ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕು ಆಜ್ ಇವತ್ತು ಗುದ್ರಿ ಬೀಳ್ತಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಗುದ್ಲಿ ಬೀಳ್ತದೆ ಗುದ್ಲಿ ಬಿದ್ದು 5 ದಿನ ತನಕ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ 5 ದಿನ ಮೊಹರಂ ಅಲ್ಲಾ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ 5 ದಿನ ತನಕ ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕೋದು ಹಾಡು ಅಲ್ಲಾ ಹಾಡುಗಳು ಹಾಡೋದು ಇದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಆಸ ಶುರು ಹೋನಾ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ವಕ್ ಆಫೀಸರ್ನೇ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಲೆಟರ್ ಲಿಖಾಯ್ ಓ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಹಮೇ ನೈ ದಮನ ನಮ್ಮ್ಯಾಗ್ನೂ ದಬ ಸವಾರ್ ಮಾಡೋದು ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಗುಲ್ಬರ್ಗದವರು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಓ ಸಮಜನ ಚಾಯೆ ಜೋ ಆಕೆ ಈ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಧಾರ್ಮಿಕ ಇದು ಇಂಡಿಯನ್ ಟೋಟಲಿ ಇಂಡಿಯನ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ನಿಯಮಗಳು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಗ್ತದೆ ಸಂವಿಧಾನ ಬಾಹಿರ ಕೃತ್ಯ ಮಾಡೋರಿಗೆ ಒಂದು ಒಳಗೆ ಹಾಕಬಿಟ್ಟು ಏಜೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರ್ತಾ ಇರೋರು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ಕೋ ತುಂಬ ನೈ ಕರ್ನ ಬೋಲ್ಕೆ ಇದೇ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಲು ಏ ಅಪ್ನ ಗುಲ್ಬರ್ಗ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರತಾಪದ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸ್ನೊಳಗೆ ಏನು ಮೆಳ್ಕುಂದ ಬಿ ಅಂತ ಬರ್ತದೆ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಮೆಳ್ಕುಂದ ಬಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೂ ಇದೇ ಥರ ಒಂದು 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 ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಒಂದು ಜಾತಿ ಜನಾಂಗದವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಅನ್ಯಾಯ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವೇಳೆ ಇವತ್ತು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೊಹರಂ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲಿಂದ ಅಲ್ಲಿ ಏನು ಅಲ್ಲಿಂದ ಗರೂರ್ ಬಿ ಗ್ರಾಮದ ಸುತ್ತಮುತ್ತಲು ಮುಸಲ್ಮಾನರು ಒಂದು ವೇಳೆ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟರು ಅಂದರೆ 100% ಮನುವಾದಿ ಲೋಗ ಇವ್ರ ಜಾಗ ಕಬ್ಜೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಸುಪ್ರದೊಳಗೆ ತೋಗ್ತಾರೆ ಇದು ಭಯಾನಕವಾದ ವಾತಾವರಣ ಇಲ್ಲಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಇದು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಆಗಬಾರ್ದು ಅವ ದಲಿತ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವ ಹಿಂದೂ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆಗಿರ್ಬೋದು
ಅವ್ರ ಧಾರ್ಮಿಕ ಪದ್ಧತಿಗಳು, ಅವರ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳು, ಅವ್ರೇನು ಪದ್ಧತಿಗಳು, ಸಂಸ್ಕೃತಿ ಅವ್ರ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅವ್ರ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ಬೇಕು. ನಾವು ಇದು ಒತ್ತೆ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ವಿ, ಲಾಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ತಗ ಹಮ್ ಲಡ್ನೆ ವಾಲೆ ಇದ್ದಾರೆ. ಅಕ್ರಿ ಮೂಮೆಂಟ್ ತಕ್ಕ ಈ ಪೂರ ಟೀಮ್ ಹಮ್ ವೈ ಬೋಲೆ ದಲಿತ್ ಸಿನ್ ಇನ್ಕೆ ಸಾಥ್ ಹೈ, ಏ ನೀಲಿ ಶಾಲ್ ಇನ್ಕೆ ಸಾಥ್ ಹೈ, ಪೂರ ಟೀಮ್ ಹಮ್ ಇನ್ಕೆ ಸಾಥ್ ಹೈ. ಈ ವಕ್ಫ್ ಆಫೀಸರ್ ಜೊ ಲೆಟರ್ ದಿಯೇ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್, ಏ ಲೆಟರ್ ಕೆ ಹಿಸಾಬ್ ಸೆ ಇನ್ಕು ನೀ ಬೋಲ್ ರಾ ಹೂ ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್, ತುಮ್ ಮತ್ ಕರೋ ಉಧರ್. ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲಿ. ಯಾವನಾದ್ರ ಮಗ ಗುಂಡಾಗಿರಿ ಮಾಡ್ಕ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಾನೆ, ಒದ್ದೊಳಗೆ ಹೋಗೋದು ಕೆಲಸ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಬಿಟ್ಟು ನೈ ನೈ ತುಮ್ ನೈ ಕರ್ನ ಓ ಲೋಕ್ ಜಾದಾ ಹೇ, ಓ ಲೋಕ್ ನೋಡ್ಕ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಜಾಸ್ತಿ ಹೇ, ಓ ಶ್ರೀಮಂತ ಹೇ, ಓ ಹಿಂದೂ ಹೇ, ಓ ಲಿಂಗತೆ ಏ ಥೋಡ್ದೋ. ಅಲ್ಲಿ ಊರೊಳಗಿದ್ದಂಥ ಕಂಬಾರ್ಗಳು, ಕುಂಬಾರ್ಗಳು, ಹೂಗಾರ್ಗಳು, ಸಮಗಾರ್ಗಳು, ಹೊಲ್ಯಾರು, ಮಾದರು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿ ಜನಾಂಗಗಳು ಎಲ್ಲರೂ ಅಲಾ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಕೂತದ. ಇವ್ರು ಕಳ್ತಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನಪ್ಪ, ಅವ್ರು ಗುಡಿ ಹೊಡೆದು ಮಸೀದ್ ಹೊಡೆದು, ಆ ಮಸೀದ್ ಒಳಗಿದ್ದಂಥ ಸಾಮಾನುಗಳು, ಮಸೀದ್ ಒಳಗಿದ್ದಂಥ ಪಂಜಗಳು, ಮಸೀದ್ ಒಳಗಿದ್ದಂಥ ಬೆಳ್ಳಿ ಸಾಮಾನುಗಳು ಲೂಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದಾರ. ಪೊಲೀಸರು ಕೈ ಕಣ್ ಕಣ್ ಕೈ ಕಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದ್ರಿ. ಇದು ಒಳ್ಳೇದಲ್ಲ. ಅದರೊಳಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಿದ್ದೀವಿ, ಆಜಿ ಏ ಗುದ್ಲಿ ಹಾಕುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಏಜು ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಜೊ ಮೇಂಟೈನ್ ಕರ್ನಿ ವಾಲೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಹೋ ಯಾ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಹೋ ಯಾ ಡಿ ಸಿ ಹೋ, ಹಮ್ನೆ ಸಬ್ಕೂ ಲೆಟರ್ ದಿಯೇ, ಸಬ್ ಲೋಕೋಕ್ಕೂ ಲೆಟರ್ ದೇಖಿ ರೇ, ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಲೆಟರ್ ದಿ, ಡಿ ಸಿ ಕೂ ಲೆಟರ್ ದಿ ಹಮ್ನೆ, ಎ ಸಿ ಪಿ ಕೂ ಲೆಟರ್ ದಿ ಹಮ್ನೆ, ಸಬ್ ಲೋಕ್ ಎಲ್ಲರೂ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಕೊತ ಹೋಗಿದ್ವಿ. ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಸರಿ ಅದ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಈ ದೇಶದೊಳಗೆ, ಈ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ, ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಏ ಹಿಂದೂ ಆತಂಕವಾದಿ ಲೋಗ್ ತಕ್ಲೀಫ್ ಮಾಡೋದು ಭಾಳ ಚಾನ್ಸಸ್ಗಳದವ. ಸೀರಿಯಸ್ ಆಗ್ಬೇಕು. ಇದು ಪೈಲ ಹಮ್ನೆ ಅಲಿಗೇಷನ್ ಕರಿತೈತೆ, ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಗುಂಡೆ ಲೋಗ್ ಬೋಲ್ದೈತೆ ಹಮ್ನೆ, ಎ ಬಿ ಜೆ ಪಿ ಸರ್ಕಾರ ನೈ ಅಭಿ, ಬಿ ಜೆ ಪಿ ಸರ್ಕಾರ ನೈ ಏ, ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಹೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಕರ ನಮ್ಗೆ ಧರ್ಮ ಹೇ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದೊಳಗಿದ್ದಂಥ ಹಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ದಲಿತ್ ಮುಸ್ಲಿಂ ರಕ್ಷಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಇದ್ದುದದ. ಅವ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಬಿ ಹೌದರ್, ಬಿ ಜೆ ಪಿ ಎಮ್ ಎಲ್ ನೇ ಹೌದರ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಮ್ ಎಲ್ ಬಿ ಹೌದರ್. ಎಮ್ ಎಲ್ ಎಮ್ ಎಲ್ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯ ಆಗ್ತದ. ಅಲ್ಲಿ ದಂಗ ಆಗಲಾರ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಯಾವ ಪುಂಡಗಿರಿ ಮಾಡ್ತಾನ, ಯಾವ ಗುಂಡಾಗಿರಿ ಮಾಡ್ತಾನ, ಅವನಿಗೆ ಹೇಳುವಂಥ ಕೆಲಸ ಎಮ್ ಎಲ್ ಗಳು ಮಾಡಬೇಕು. ಖಾಲಿ ಹಮ್ ಹಾಕಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ಗೆ ರಕ್ಷಾ ಹಮ್ ಕರೆಂಗೆ, ದಲಿತ್ಗೆ ರಕ್ಷಾ ಹಮ್ ಕರೆಂಗೆ, ಹಾ ಓ ಬಿ ಜೆ ಪಿ ಆಯಿತು ದಂಗ ಹೋತ, ಏಕಾಕಿ ಘಂಟಾ ದಂಗ ಹೋತ, ಕೋನ್ ಕರ್ರೆ ಅಭಿಯುದ್ಧ ದಂಗ, ತುಮ್ ಕಿಚ್ಕ ರಾಜಮಂದಂಗ ಅವ್ರ, ಏಯ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ರಾಜಮಂದಂಗ ಅವ್ರ ನಬಿ, ಮುಸಲ್ಮಾನ್ಗೆ ದಮನ ಕೋಸಿಸ್ಕರ ನಬಿ, ಕೊಯ್ ಆತಂಕವಾದಿ ಹಿಂದೂ ಆತಂಕವಾದಿ ಹಿಂದೂಗೆ ನಾಮ ಸಹ ಗುಂಡಾಗಿರೋದು ಕರ್ರೆ, ತು ಕೊಯ್ ಬಿನೋದು ಅನ್ಕೋ, ಲಾತ್ ಮಾರ್ಕರ್ ಜೂತೆಸ ಮಾರ್ಕರ್ ಉಸ್ ಹರಾಮಜಾದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಕೋ, ಸಮಾಧಾತಕ್ಕೆ ಶಕ್ತಿಗಳು ಒಂದೊಳಗೆ ಹಾಕೋದು ಕೆಲಸ ಗುಲ್ಬರ್ಗ ಪೊಲೀಸರು ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳಿದಿದ್ದೀವಿ. ಇಸಿಲಿ ಹಮ್ ಆಪ್ಸಿ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಾಕ್ಕೆ ಸಾಮಾನ್ಯ ನಾವು ಬಂದು ಈ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಪೂರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಹೋನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಬಿ ತುಮಾರ ನೈಯೇ, ತುಮ್ ನಿಕಾಲ್ ಜವಾಬ್ ಬೋಲ್ಕೆ ಓಪನ್ಲಿ ಆಕೆ ಮಸೀದ್ ತೋಡ್ದೆ ತಮ್ಮ ಲೋಕ ಅಂತ ಹಿಮ್ಮತ್ ಕೊಂದೇತ್ನ ಹಿಮ್ಮತ್ ಉಸ್ಕು. ಅದಕ್ಕೆ ಏ ಗುಂಡಾಗಿರಿ ನೈ ಚಲ್ನ, ಪೊಲೀಸ್ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಏ ಬಿ ಜೋ ಜೋ ವಾಕಿ ಬಿದನೂರು ಬಿ ಗಾಮ್ಗೆ ಜೋ ಹೈ ಪ ಮುತಾವಲ್ಲಿ ಆ್ಯಂಡ್ ವಾ ದೇಖ್ಭಾಲ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಪೂರ ಗರೂರು ಬಿಕೆ ಗಾಂವ್ ಮೇ ಜೋ ಆಜ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೋನೆ ಜಾ ರೇ, ಪೊಲೀಸ್ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಕರ್ನ ಹಮ್ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಹೇ, ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಲಡೆಂಗೆ, ಅಗರ್ ಕುಚ್ ಬಿ ಹೋತಾ ತೋ ಉನ್ಕೆ ಜಿಮ್ಮೇದಾರ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಹೋತಾ ಬೋಲ್ಕೆ ಮೈ ವಾರ್ನ್ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಲೇ ಆಪ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಆಯ ಹೂಂ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್. ಆಜ್ ಏಕ್ ಅಫ್ಸೋಸ್ನಾಕ್ ಖಬರ್ ಜೋಕೆ ಗರೂರ್ ಬಿ ಮೇ ಜಿನ್ ಲೋಗೋನೆ ಜಿನ್ ಹಿಂದೂ ನಾಮ ಖರಾಬ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಆತಂಕವಾದಿಯೋನೆ ಮಸ್ಜಿದ್ ಔರ್ ಆಶೀರ್ ಖಾನೆ ಕೋ ಶಹೀದ್ ಕಿಯಾ ಹೈ. ಮೈ ಏಕ್ ತೋ ಜೋ ಶಹೀದ್ ಕರೆ ಉಸ್ಕಾ ಬಹುತ್ ಅಫ್ಸೋಸ್ ಹೈ, ದೂಸರಿ ಖುಷಿ ಇಸ್ ಬಾತ್ ಕಿ ಹೈ ಹಮಾರೆ ಪೂರೆ ಹಿಂದೂ ಭಾಯಿ ದಲಿತ್ ಭಾಯಿ ಸಬ್ ಮಿಲ್ಕರ್ ಉಸ್ಕೋ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಕರ ರಹೆ ಥೆ, ಉಸ್ಕೋ 200 ಸಾಲ್ ಸೆ ವೋ ಲೋಗ್ ಮನಾತೆ ಆ ರಹೆ, ಮೊಹರಮ್ ಮನಾತೆ ಆ ರಹೆ. ಮೈ ಆಪ್ ಲೋಗೋ ಕೋ ಯೇ ಬತಾನಾ ಚಾಹತಾ ಹೂಂ, ಯೇ ಜೋ ಹಬ್ಬಾ ಹೈ, ಯೇ ಜೋ ಈದ್ ಹೈ, ಯೇ ನಾನ್ ಮುಸ್ಲಿಮ್ ಲೋಗೋ ಕಿ ಈದ್ ನೈ ಹೈ, ಯೇ ಮುಸಲ್ಮಾನೋ ಕಿ ಈದ್ ಹೈ. ಲೇಕಿನ್ ಹಮಾರಿ ಭಾಯಿಚಾರಾ ದೇಖಿಯೇ, ಹಮಾರಾ ಯೂನಿಟಿ ದೇಖಿಯೇ, ಹರ್ ಕೌಮ್ ಕೆ ಲೋಗ್ ಏಕ್ ದೂಸರೆ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಖಡೆ ರಹಕರ್ ಏಕ್ ದೂಸರೆ ಕೋ ಸಪೋರ್ಟ್ ಕರ್ತೆ ಹೈ. ವಹಾಂ ಪರ್ ಮುಸ್ಲಿಮ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಕೆ ಘರ್ ನೈ ರಹನೆ ಕೆ ಬಾವಜೂದ್ ಬಿ ಮಸ್ಜಿದ್ ಕಿ ಹಿಫಾಜತ್ ಔರ್ ಆಶೀರ್ ಖಾನೆ ಕಿ ಹಿಫಾಜತ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಕೋಯಿ ಮುಸ್ಲಿಮ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಕೆ ಲೋಗ್ ನೈ, ಯಹಿ ಹಮಾರೇ ಹಿಂದೂ ಭಾಯಿ ಹೈ, ಯಹಿ ಹಮಾರೇ ದಲಿತ್ ಭಾಯಿ ಹೈ, ಯಹಿ ಲೋಗ್ ಮಿಲ್ ಜುಲ್ ಕರ್ ವೋ ಏಕ್ ತೆಹವಾರ ಕೋ ಮನಾನೆ ಕಿ ಪೂರಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ. ಮೈ ಜಹಾಂ ತಕ್ ಸಮಜ್ತಾ ಹೂಂ
पुलिस डिपार्टमेंट को शर्म आनी चाहिए, जिनके मस्जिद को शहीद किया गया, जिनके आशिर खाने को शहीद किया गया, और उसी के साथ ही साथ चांदी जो 2 से 3 किलो चांदी और बहुत सारे उनके डॉक्यूमेंट्स लूट कर ले गए, उन लुटेरों के ऊपर केस करने के बजाय इन लोगों के ऊपर केस किया है। आप लोगों के ऊपर शर्म आ रही है हमको, इसीलिए आप लोगों का काम बनता है, आप लोगों का फर्ज बनता है, आप लोग अपनी ड्यूटी निभाएं और इनको सपोर्ट करें। भाईचारा को कायम रखने के लिए आप लोग सपोर्ट करना ज़रूरी है, ना कि 144 लगाकर उनको अलग इनको अलग डिस्टर्ब करने की ज़रूरत नहीं है। सबसे पहले लुटेरों को आपको सलाखों के पीछे डालना बहुत ज़रूरी है। और मैं फिर एक बार अपील करता हूँ, वहाँ पर अगर कोई इंसिडेंट होता है तो उसका जिम्मेदार सिर्फ और सिर्फ पुलिस डिपार्टमेंट और डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन रहेगा। और इन सब के पीछे ये नहीं समझो कि कोई नहीं है, इनके पीछे दलित सेना संगठन और हमारे कायद कर्नाटक स्टेट प्रेसिडेंट हनुमंत जी एलसंगी साहब और पूरी दलित सेना की टीम इनके साथ शाना बाशाना खड़े रहेगी। और मैं इन सब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो इन्होंने हर कम्युनिटी के लोग मिलकर एक मुस्लिम कम्युनिटी को और जो मुहर्रम का त्यौहार आता है उसको लेकर चल रहे हैं। मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। इतना कहते हुए मैं अपनी बात ख़त्म करता हूँ। जिला और तालुका कलबुर्गी तालुका मत गरूर भी ऊर ಇದು ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಅಪ್ಪನ ಹಿಡಿದು ಬಂದಿದ್ದದ ಪಂಜೆ ಹಿಡೋ ಟೊಂಕ ಹಿಡಿಯೋದು ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಈಗ ಮಸುತಿ ಹೊಡೆದಾರ ಅವು ಆಲಮ್ಗಳು ಪಂಜಿಗಳನ್ನು ನಾವು ಮಿನತ್ಲಿಂದ ಚಾ ಮಾರಿ ಗಳಿಸಿ ಅದು ಪಂಜಿ ತಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು ಚಿತ್ತಾಪುರದಾಗೆ ಈಗಂದರೆ ಯಾರು ಪೂಜರ್ಗಳಿಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಾರ್ದೆ ದಿನದಾಡಿ ಹೊಡೆದು ತಮ್ಮ ತಾಬ್ಯದಾಗ ತೊಗೊಂಡಾರ ಅದ್ರಾಗ ಚಾಂದಿ 2 ಕೆಜಿದು ಅದು ಒಂದು ಪಂಜಿ ಅವ ಒಳಗೆ ಬೆಳ್ಳಿದ್ದು ಕುದುರಿ ಅವ ಆಯಿತು ತೊಟ್ಟಲ್ಗಳವ ಅವು ಯಾರು 11 ತೊಲಿ ಯಾರು 21 ತೊಲಿ ಅವ್ರ ಮನ್ನತ್ ಪೂರ ಆದ ಮೂಲಕ ಏರ್ಸಿವವ ಅವು ಕಾಗದ ಪತ್ರ ಮೊರಮ ಆದ ನಂತರ ಲೆಕ್ಕ ದೈದವರು ಪಂಚರು ಎಲ್ಲರೂ ಕುತ್ತಿ ಅದು ಇಷ್ಟಿಟ್ಟದ ವರ್ಷಿಗೆ ಇಟ್ಟು ಏರ್ಯದ ದೇವ್ರ ತೆಳಗಂತೇಳಿ ಅದು ಎಲ್ಲ ಲಿಸ್ಟ್ನೇ ಬರೆದಿದ್ದು ಅದು ಅಂದ್ರೆ ಉರಿ ಹಚ್ಚಿ ಸುಟ್ಟಾರ ಏನು ಈಗ ಅಂದರೆ ನೀವು ಯಾರು ಬರ್ತಿರ್ಬಾರಿ ನಾವು ನಿಂಗಜ್ ಸಮತ್ತು ಒಂದೇ ಇದ್ದಿದ್ದೆವು ಉಳ್ಕಿದ್ದು ನಾವು ಎಸ್ ಸಿ ಅದ ನಮ್ಮ ಇವರು ಕೋಳಿ ಸಮಾಜ ಅದ ನಮ್ಮ ಪೂಜರ್ಗಳು ಕಾಲನ ಕಾಲ ಬಂದಿದ್ದು ಅದು ಎಡ್ಡೆ ಮನೆಯವ ಅಣ್ಣ ತಂದಿರೋದು ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಅಪ್ಪನ ಹಿಡಿದು ಬಂದಿದ್ದದ ಈಗ ನಾವು ಈ ಸೈಯದ್ ಒಂದು ಮೌಲ ಲಬಂದವರು ಅವ್ರದ್ದು ಅವು 2 ವರ್ಷನ ಹಿಡಿದು ಅವ್ರ ಅವಂದು ಅಪ್ಪನ ಹೆಸರಲ್ಲೇನೆ ಅದ ಮತ್ತೂ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಾರ್ದು ಇದು ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಪ್ರತಾಪದಕ್ಕೆ ಹೋದ್ರೂ ಅವರು 27 ದಿನ ಆದ್ರೂ ವ್ಯಾಪಾರ ಹರಿಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಇದು ಗೈರ್ ಕಾನೂನಿನಿಂದ ಇದು 24 ಗಂಟೆದಾಗ ವ್ಯಾಪಾರ ಹರಿತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಇವರು ಪಬ್ಲಿಕ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನು ಇದು ಅತ್ಯಾಚಾರಿ ಮಾಡ್ದಂಗೆ ಆಗ್ತದ್ರಿ ನಮಗೇನೇ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ತಾವಲಿ ಡಿ ಸಿ ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಪಿ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಕಮಿಷನರ್ ಬಳಿ ವಾಕ್ ಬೋರ್ಡ್ ಬಳಿ ಹೋಗಿದ್ದೆವು ನಮ್ಗೆ ಇದೊಂದು ಹಬ್ಬ ನಡೆಸ್ಕೊಡೋದು ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಬೇಡ್ತೇವ್ರಿ ಎಲ್ಲಪ್ಪ ಪೂಜಾರಿ. This video presented by Inspire Global Group Institute. You can learn to succeed, basic computer, AutoCAD, MS Office, and other courses by well-trained, qualified expert trainers. Address Darshan Tower, opposite Khandi Petrol Pump, Sedum Road, Gulbarga.